पल्लवी ठाकरे अर्थात पद्म वैखरी आपल्यासमोर कविता सादर करते. नुकताच 4 जानेवारीला माईंचा पहिला स्मृतिस्थळ. माई म्हटल्यावर सगळ्यांना माहिती असेल सिंधुताई. तर आज त्यांच्यावर माझ्या या शब्दसुंदाने त्यांना श्रद्धांजली अर्पित करते आहे. सिंधूतील चिंदी वराडी कविता आहे. माया दगडी मनातून बी तवा, माया दगडी मनातून बी तवा दोन आसव गयते. माया दगडी मनातून बी तवा दोन आसव गयते, जवा सिंधूतली चिंदी मले रोजच भेटते. एक दिसाचं लेखरू जवा, एक दिसाचं लेखरू जवा कचऱ्यावर फुलपटावानी पडते. एक दिसाचं लेखरू जवा कचऱ्यात फोलपटावानी पडते, बिंदीच्या देठातून ते कसं धाय मोकळून राहते. घोडभर पाण्या येईना ते माय जीवनाले पोरक होते, घोडभर पाण्या येईना ते माय जीवनाले पोरक होते, तेव्हा त्या आवाजात मले माया चिंदीचं रडणं ऐकू येते, माया चिंदीचं रडणं ऐकू येते. सडकीच्या बाजूतले पोट्टे, सडकीच्या बाजूले पोट्टे बेवारस कुत्र्यावानी जगते. सडकीच्या बाजूले पोट्टे बेवारस कुत्र्यावानी जगते, दोन घासासाठी जीव त्यायचा दिवसभर हलकटावानी हिंडते. कोरड्या पोळी संघ जवाते, कोरड्या पोळी संघ जवाते, इटलेली भाजी लावून खाते. काय सांगू माय व माई चिंदी तेव्हा मला उपाशी दिसते. शेवटचं उघडी पागडी जेव्हा माय, उघडी पागडी जेव्हा माय कशी दारोदारी भटकते. उघडी पागडी जेव्हा माय कशी दारोदारी भटकते, थंडी पावसाची मी तवा उघड्यावरच दिस काढते. पांघराले भेटलं तर त्याले बी हातभर दहा भोकच राहते. पांघराले भेटलं तर त्याले बी हातभर दहा भोकच राहते, त्या फाटक्या गोधडीत बी मले तेव्हा माई चिंदी निजलेली दिसते, माई चिंदी निजलेली दिसते. धन्यवाद.